घाटकोपर होर्डिंग्स कोसळल्याप्रकरणी तत्कालीन जीआरपी आयुक्त कैसर खालिद यांचं निलंबन, प्रशासकीय प्रक्रियेत गलथानपणा केल्याचा ठपका. लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध करण्याबाबत इंडिया आघाडीनं ऐनवेळेला विशिष्ट अट घातल्यानं बोलणी फिसकटली. एबीपी माझाच्या झिरो अवर कार्यक्रमात सुनील तटकरेंचा दावा. पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची बाल सुधारगृहातून सुटका, मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर मुक्तता. पुण्यातील L3 पब ड्रग्ज प्रकरणातील दोन आरोपींना 29 जून पर्यंत पोलीस कोठडी, आरोपी नितीन ठोंबरेकडे सापडलं 5 ग्रॅम मेफोड्रॉन. पुण्यातील FC रोडवरील L3 आणि अन्य पबच्या अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा, अवैध पब आणि बारला माफी नाहीच, गृहमंत्री फडणवीसांचा इशारा. शाळांजवळच्या टपऱ्या पाडणार, पुणे शहर ड्रगमुक्त करणार, पुण्यातील कारवाईवर मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवायची आहे, काँग्रेस पक्षश्रेष्ठींचे महाराष्ट्रातील नेत्यांना आदेश. रोहिणी खडसेंनी चंद्रकांत पाटलांना बदाम पाठवले, मुलींना मोफत शिक्षणाचं वचन कधी पूर्ण करणार, रोहिणी खडसेंचा सवाल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.